तथागत गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करून लाडूंचं वाटप करण्यात आलं. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त जी एम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह इथं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करून बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर किरण पराग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तेजस मखरे, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, दत्ता वाघमारे, कामगार नेते बाली मंडेपू, नागनाथ गदवालकर, राजेश वाल्मिकी अप्पाराव, राजकुमार हौशेट्टी, उत्सव अध्यक्ष नरेंद्र शिंदे, शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, नंदकुमार पाटील यांची उपस्थिती होती. सध्या जगाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांची गरज आहे. युवकांनी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन समाजाच्या आणि स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत असं मत डॉक्टर किरण पराग यांनी व्यक्त केलं. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन एक दिलानं आपला एकच नेता एकच कार्यकर्ता या तत्वावर आपण काम केलं पाहिजे आणि अशा संस्था आपल्या महाराष्ट्रात भारतात खूप कमी आहे. स्वतःला झोकून देऊन स्वतःच जे जे काय आहे ते लोकांच्या साठी समाजासाठी करणारे बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधू याचबरोबर आमचे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आप्पासाहेब बगले, अश्विन सोनवणे, दत्ता शिंदे, मुकेश सोनवणे, कनिष्क वाघमारे, मन्ना कांबळे, उमेश गायकवाड, संतोष कदम, यशपाल वाघमारे, अभि क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, चंद्रकांत सुरवसे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पप्पू गायकवाड यांनी केलं तर आभार नरेंद्र शिंदे यांनी मानले.